नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपले महेश गायकवाड या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आले पीक व्यवस्थापन, त्यामध्ये आले लागवड, कीड रोग नियंत्रण आणि तसेच आल्यामध्ये आपण कोणकोणते आंतरपीक घेऊ शकतो याबद्दल सविस्तर अशी माहिती घेणार आहोत. तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. प्रथमतः आले लागवडीसाठी जमीन निवड व मशागत कशा प्रकारे करावी ते बघू. आले लागवडीसाठी मध्यम प्रतीची पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करावी. लागवडीपूर्वी जमिनीची चांगली मशागत करून त्यामध्ये कुजलेले शेणखत टाकून घ्यावे. त्यावर रोटर मारून ते व्यवस्थित जमिनीमध्ये मिसळून घ्यावे. त्यानंतर ब्लेजरच्या सहाय्याने बेड पाडून घ्यावेत व बेड पाडल्यानंतर लगेचच ड्रिप टाकून घ्यावे. यानंतर आपण आले बियाणे लागवडीपूर्वी बियाणे निवड व त्यावरती प्रक्रिया कशी करावी याबद्दल माहिती घेऊ. जमिनीत लावलेले बियाणे सडू नये म्हणून बीज प्रक्रिया करावी लागते. सॉफ्ट रोट यामुळे बियाणे सडण्याचा संभव असतो. यासाठी 100 लिटर पाण्यामध्ये 1 लिटर जर्मिनेटर आणि 500 ग्रॅम प्रोटेक्ट घेऊन त्या द्रावणात 10 ते 15 मिनिटे बियाणे बुडून ठेवावे. नंतर पाणी नितळून ते बियाणे लागवडीसाठी वापरावे. साधारणपणे 30 ते 35 दिवसांत बियाणे उगवते, पण जर्मिनेटरची बीज प्रक्रिया केल्यामुळे 18 ते 19 दिवसात उगते. जमिनीची मशागत झाली, बीज प्रक्रिया झाली, त्यानंतर अद्रक आले लागवड केव्हा आणि कशी करावी याबद्दल माहिती घेऊ. ठिकठिकाणच्या स्थानिक परिस्थितीनुसार आणि पाण्याच्या उपलब्धतेनुसार आल्याची लागवड 14 एप्रिल ते जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत केली जाते. त्यानंतर मात्र उशिरा आल्याची लागवड केल्यास कंदमाशी व कंदकूज यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झालेला आढळून येतो. आले उगवण्यासाठी व वाढीसाठी उष्ण दमट हवामान लागत असल्याने आणि पावसानंतर कीड जास्त पडत असल्यामुळे आल्याचे पीक पावसाअगोदर उगून स्थिर होईल अशा दृष्टीने लागण केली जाते. आता आपण बघू की आले लागवड करताना कोणती काळजी घ्यावी. लागवडीसाठी निरोगी बियाण्याची निवड करावी. कुजलेले अर्धवट सडलेले बियाणे लागवडीसाठी वापरू नये. मातृकंदापासून बियाण्याचे तुकडे वेगळे करावेत. बियाणे निवडताना कंदाचे वजन 25 ते 50 ग्रॅमच्या दरम्यान असावे. बियाणे सुप्त अवस्था संपलेले 2-3 डोळे फुगलेले निवडावे. लागवडीसाठी हेक्टरी 25 क्विंटल आले बियाणे लागते. लागवडीच्या वेळेपर्यंत या बियाण्याच्या वजनात घट होऊन साठवणुकीच्या पद्धतीनुसार त्याचे वजन 15 ते 20 क्विंटल पर्यंत भरते. आल्याची लागवड करताना कंदावरील डोळा वरती आणि बाहेरील बाजूला असल्यास त्या डोळापासून निघणारा कोंब मजबूत निघतो. आल्याचे कंद लावताना 4 ते 5 सेंटीमीटर खोल लावावेत. लागवडीच्या वेळी कंद पूर्णपणे झाकले जातील याची दक्षता घ्यावी. आले लागवडीनंतर आता आपण बघू की पाणी व्यवस्थापन कसे करावे. आले पिकाची लागवड जास्त पावसाच्या प्रदेशात जिरायती केली जाते, तर कमी पावसाच्या प्रदेशात मात्र पाणी देण्याशिवाय पर्याय राहत नाही. आल्याची लागवड एप्रिल मे महिन्यात करत असल्यामुळे पावसाची सुरुवात होईपर्यंत सुरुवातीच्या काळात या पिकास पाणी देणे गरजेचे असते, कारण मुळांना स्थिरता प्राप्त होण्यासाठी आणि चांगला तग धरून राहण्यासाठी हा कालावधी महत्त्वाचा असतो. म्हणून लागवडीनंतर आंबवणीचे पाणी जमिनीच्या प्रकारानुसार 3-4 दिवशी लगेच द्यावे आणि त्यानंतर पावसाळा सुरू झाल्यानंतर पावसाचे पाणी त्या जमिनीमध्ये साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पावसाळ्याच्या दिवसामध्ये 10 ते 12 दिवस पाऊस न आल्यास या पिकास पाणी द्यावे. हिवाळ्यात मात्र 12 ते 15 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. पाण्यासाठी शक्यतो ड्रिपचा वापर करावा, यामुळे आवश्यकतेनुसार आपण पाणी देऊ शकतो. यानंतर आले पिकामध्ये कोणकोणते आंतरपीक घेता येते याबद्दल माहिती घेऊ. सर्वसाधारण आले पिकामध्ये आपण हंगामी पिके घेऊ शकतो. त्यामध्ये दिवाळी दसऱ्याच्या आधी साधारणतः 1.5-2 महिने आधी झेंडूची लागवड आपण करू शकतो. पपईची लागवड करून देखील भरघोस उत्पादन घेऊ शकतो. या व्यतिरिक्त आपण मिरचीचे सुद्धा चांगल्या प्रकारे आंतरपीक म्हणून उत्पादन घेता येते आपल्याला. आणि काही शेतकरी डाळिंब बाग लावतात आणि त्यामध्ये अद्रक आले आंतरपीक म्हणून घेतात. आल्यामध्ये आपण दुसरे आंतरपीक घेत असाल तर याचा काही उत्पादनावर फरक पडू नये यासाठी वेळोवेळी खादी खते देणे गरजेचे असते. यानंतर आपण आले लागवडीच्या पुढील भागात आले पिकावर येणारे कीड रोग नियंत्रण कशा पद्धतीने करता येईल आणि बेसल डोस कोणकोणते टाकावे
त्याचबरोबर आले पिकाचे उत्पादन किती निघते याबद्दल सविस्तर अशी माहिती घेणार आहोत। तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि आमच्या महेश वि गायकवाड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।